मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सुधारणा करण्यात आलेला अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णयाविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आणि त्या सुधारित करण्यात आलेल्या निर्णयामुळे राज्य कर्मचाऱ्यांना नेमका कोणता फायदा होणार आहे त्याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा मित्रांनो, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. राज्यातील शासकीय तसेच 100% अनुदानित खासगी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजुरीबाबत अनुदेयतेची कमाल मर्यादा व मंजुरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक 2/2/2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक 17/1/2023 रोजीच्या शासन निर्णय अन्वये वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मर्यादेची सुधारणा करण्यात आली असून ₹3,00,000 पर्यंतची प्रकरणास मंजुरी देण्याचे अधिकार प्रादेशिक विभाग प्रमुख यांना ₹3,00,000 वरील व ₹5,00,000 वरील पर्यंतची प्रकरणे विभाग प्रमुखांना व त्यावरील प्रकरणे मंत्रालयीन प्रशासकीय विभाग प्रमुखांना मंजुरीचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. या अनुषंगाने विभागाच्या अधीनस्थ वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीच्या अनुदेयतेची कमाल मर्यादा व मंजुरीचे अधिकाराबाबत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यानुसार दिनांक 29/4/2016 शासन निर्णय अधिक्रमित करून महाराष्ट्र राज्य सेवा नियम 1961 व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयामधील तरतुदीच्या अधीन राहून अनुदेयतेची कमाल मर्यादा व वित्तीय अधिकारात खालीलप्रमाणे बदल करण्यात आलेला आहे. सदरचा शासन निर्णय प्रलंबित प्रकरणांना देखील लागू करण्यात येणार असून यापूर्वीची निर्णयित ठरलेली प्रकरणे पुन्हा सुरू करण्यात येऊ नये असे आदेशित करण्यात आलेले आहेत. या संदर्भातील शालेय शिक्षण विभाग क्रीडा विभागाकडून दिनांक 2/2023 रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णयाची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो, त्यावरून तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता. मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.